विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे फिजिक्स म्हणलं ना तर किती डेरिवेशन्स प्रत्येक टॉपिकमध्ये असतात हे की नाही यातलं कुठलं एक्झाममध्ये येणार आहे आपण सांगू पण शकत नाही करावं तर सगळं लागतं आहे बरं त्या डेरिवेशन बेस्ड न्युमेरिकल्स पुन्हा करावे लागणार आहेत फिजिक्स म्हणजे फार अवघड आहे बरोबर आहे मी मान्य करतो आहे पण केमिस्ट्री केमिस्ट्री तसं बिलकुल नाही आहे केमिस्ट्रीमध्ये डेरिवेशन पहिली गोष्ट जास्त नाही आहेत जे आहेत ते कुठले करायचे मी या व्हिडिओत तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आजचं टार्गेट तुमचं तेच असणार आहे दुपारपर्यंत फिनिश करा ओके मी तुम्हाला सांगतो पहिला प्रश्न तुम्हाला जो करायचा आहे ना नीट लक्ष द्या इथं मी लिहितोय डेल्टा टी बी ही एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे त्याच्यानंतर डेल्टा टी एफ त्याच्यानंतर ऑस्मॉटिक प्रेशर आणि पी वन नॉट मायनस पी वन अपॉन पी वन नॉट या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची नावं काय इलेवेशन इन बॉइलिंग पॉईंट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑस्मोटिक प्रेशर आणि हे आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर या सगळ्यांचं रिलेशन ना मोलार मास ऑफ सॉल्युडवर नक्की काय असतं हे तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे अरे ते काय डेरिवेशन नाहीच आहे तुम्हाला सांगतो एक यातला एक मी कम्प्लीट करून दाखवतो बघा तुम्हाला माहित आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट हे मोलॅलिटीला डायरेक्टली प्रपोशनल आहे ओके मग डेल्टा टी बी दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट कोण आहे तर के बी इन टू एम के बी म्हणजे मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट इ कॉन्स्टंट बरोबर आहे तुम्हाला सांगतो वन मोलल सोल्युशनमुळं वन मोलल सोल्युशनमुळं बॉइलिंग पॉईंट किती इलेव्हेट होतो तीच त्याची व्हॅल्यू असते ना तीच त्याची डेफिनेशन आहे म्हणजे काय माहिती आहे का इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट प्रोड्यूस्ड बाय वन मोलल सोल्युशन इज नोन ॲज मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट ठीक आहे जाऊ दे आपला डेफिनेशन नाही डेरिवेशन बघायचं आहे आता नंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचंय का की म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्युट म्हणजे एन टू अपॉन इन में में के जी आता हे ग्रॅम मध्ये असेल आणि के जी मध्ये मला थाउजंड घ्यावा लागेल मग थाउजंड फॅक्टर वरती घ्या मग काय झालं सांगा बघू मग डेल्टा टी बी दॅट इक्वल्स टू के बी हा थाउजंड था। फॅक्टर अपॉन वरती येणार आणि नंबर ऑफ मोल्स म्हणजे गिवन मास अपॉन मोलर मास आणि डब्ल्यू वन आहेच की इतर झालं की दिस इज रिक्वायर्ड रिलेशन बिटवीन इलेवेशन इन बॉलिंग पॉईंट मोलर मास ऑफ सोल्यूट तसं तुम्हाला हा पहिल्या चार प्रश्न करायचे आहेत ओके त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ना तो अल्फा इक्वल्स टू आय मायनस वन अपॉन एन मायनस वन काय आहे अल्फा म्हणजे कोण आहे आय म्हणजे कोण एन म्हणजे कोण हे कुठला टॉपिक आहे सोल्युशन टॉपिक आहे वॅन ऑफ फॅक्टरवरती तो क्वेश्चन या लक्षात घ्या आता हा प्रश्न न्यूमेरिकल एक्झाममध्ये तुम्हाला कर डेरिवेशन पण बघायचं आहे न्युमेरिकल इम्पॉर्टंट आहे हा एन म्हणजे काय असतं माहिती आहे का एक्स प्लस वाय दे आयनवर डिपेंड आहे त्यासाठी ती रिॲक्शन लिहायला जमली पाहिजे आणि तशी रिॲक्शन लिहायला जमली की तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्टचं पण जमणारच ना बाळांनो बरं हे कराल त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोय की बघा मी रँडमली सांगतोय लक्षात की असं टॉपिक वाईज नाही जात नाही का uh, हे माहिती आहे तुम्हाला पी एच प्लस ओ एच इक्वल्स टू किती फोर्टीन हे पण माहिती आहे तुम्हाला के ए असू दे नाही तर के बी असू दे फॉर्म्युला असतो अल्फा स्क्वेअर सी ओसवाल डायल्युशन लॉ ओके त्याच्यानंतर मी सांगतो डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी वर्क डन मायनस पी डेल्टा वी मॅक्सिमम वर्क डन काय फॉर्म्युला मायनस टू पॉइंट थ्री नॉट थ्री एन आर टी लॉक टू द बेस्ट वी टू अपॉन व्ही वन एक दोन तीन चार पाच सहा हे सहा चार किती दहा डेरिवेशन झाले अजून संपलेले नाही आहेत हा एक फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का बघा की टी इक्वल्स टू टू पॉइंट थ्री नॉट थ्री अपॉन के लॉक टू द बेस्ट टेन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम टी इंटीग्रेटेड रेट लॉ मग त्याच्यानुसार मग हाफ लाईफ पण येत फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मी तुम्हाला सांगतो नर्स्ट इक्वेशनचं काय डेरिव्हेशन नाहीये आहे बानो नर्स्ट इक्वेशनचं डेरिवेशन नाही डायरेक्ट तो फॉर्म्युला लिहायचा असतो सिमिलरली अरेनियस इक्वेशनचं पण डेरिवेशन नाही आहे डायरेक्टली फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा असतो दोन मार्काला विचारतात एक मार्काला पण विचारतील मग डेरिवेशन्स दहा बारा झाले ओके आता तुम्ही सॉलिड स्टेटमध्ये ना हा एक प्रश्न करून टाकायचा डेरिवेशन म्हणत नाही मी पण समजून घ्या पॅकिंग इफिशियन्सी मग बॉडी सेंटर असेल तर सिक्स्टी एट पर्सेंट असते ना फेस सेंटरला किती असते सेव्हन्टी फोर असते का चेक करा बघा मग पॅकिंग इफिशियन्सी तुम्हाला तिथं काढावी लागेल मग तुम्हाला वॉल्यूम ऑफ आयटम आपण वॉल्यूम ऑफ सेल इन टू हंड्रेड मग ए आणि आर मधलं रिलेशन मग त्याच्यावर सी डी हंड्रेड पर्सेंट न्यूमेरिकल असतं लक्षात घ्या मग कुठं एवढे जास्त प्रश्न आहेत होण्यासारखं आहे ना बर इंटीग्रेटेड रेट लॉ व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे डेल्टाचे इकोस टू डेल्टा यू सगळ्यांचे व्हिडिओ ऑलमोस्ट ऑलमोस्ट मी प्रोव्हाइड केलेले आहेत बरं का लक्षात घ्या आणि आपल्याला करायचं का तुम्हाला मी सांगतो तुम्ही मन लावून अभ्यास करताय पहाटे पाच वाजता उठून हा व्हिडिओ बघित आहेत तर लगेच स्ट्रॅटजी ठरवत आहे मी तुम्हाला सांगतो काही माझे स्टुडंट आहेत बरं काही सांगलेलं आहे एक माझं स्टुडंट आहे तो दिवसभर मला विचारतोच की त्याचं ना सकाळी दिलेली स्ट्रॅटजी दुपारीच कंप्लीट होते पुन्हा विचारतो अजून काय करू मी मला तसंच हवं आहे तुम्ही अभ्यासाला लागलेला आहे तारीख किती आहे सांगा बघू चार पाच तारीख आहे ना आता थोडे दिवस उरलेत बरं का बाळानो कमी दिवस आहेत खूप वेळ नाही आहे आपल्याकडं मग आता अभ्यासाचं टायमिंग वाढवलं पाहिजे त्यात कॉलेजला जावं लागतं प्रॅक्टिकल एक्झाम आहे झाले ना प्रॅक्टिकल एक्झाम पटकन घरी यायचं बऱ्याच दिवसांना आता की तुमच्यापैकी बरेच जण असे अकॅडमीमध्ये आहेत ना मग कॉलेजमध्ये बऱ्याच दिवसांना तुम्हाला मित्र भेटत आहेत असं होतं आहे वेळ वाया घालू नका कुठंसुद्धा जरासुद्धा वेळ वाया घालवायचा नाही तुम्हाला ना सांगू का आता ह्याच्यात बरं का की कसं आहे माहिती आहे का माझा आहे का ही जी पॅकिंग इफिशियन्सी मग अशी बोललो की नाही मी तुम्हाला असे सॉ एज लेंथ आणि रेडियस बद्दल बोललो ए आणि आर एज लेंथ आणि रेडियस एक सिम्पल एक्झाम्पल दाखवत तुम्हाला मी आता समजा सिम्पल क्युबिक आहे बरं का तर तुम्हाला माहित आहे कॉर्नरवर आयटम असतात आता मला सांगा ही एज लेंथ आहे ही रेडियस आहे मिळालं पटकन ए इक्वल्स टू ट्वाइस आर आणि जर मी तुम्हाला रेडियस दिली आणि एज लेंथ विचारली तर किती सोपा प्रॉब्लेम आहे जी रेडियस दिली तुला टू न मल्टिप्लाय करायचं ना मग एवढं सोपे प्रश्न सीट इथ येतील का रे बळानो आलेत आलेत पी वाय क्यू चेक करा मग आता हे सोपर रिलेशन आता तुम्ही म्हणाल सिम्पल क्यूबिक्स झालं फेस सेंटर असेल तर आता पूर्ण क्यूब नाही काढत मी फेस सेंटर असेल तर मध्ये असा एक अर्धा आयटम त्या सेलच्या आता असणार आहे युनिट सेलच्या इथं एक इथे एक मग जे टोटल मी काउंट केलं तर ती फोर आर होईल ना ओके मग ही एज लेंथ आहे ही एज लेंथ आहे झालं का राईट अँगल ट्रँगल तयार पाहिता करू सेरम वापरा ना ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किती येणार आहे टू ए स्क्वेअर आर स्क्वेअर मग ए स्क्वेअरची ची व्हॅल्यू किती आली एट आर स्क्वेअर मग ची व्हॅल्यू टू रूट टू आर येणार टू रूट टू आर ओके बॉडी सेंटर आता असंच असतं बॉडी सेंटर लक्षात घ्या पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की एज लेंथ ही रेडियसपेक्षा नेहमी जास्तच येणार ना, ना। ट्वाइस आर टू रूट टू आर जास्तच येणार बॉडी सेंटरला पण तसंच होणार आहे तर बॉडी सेंटरमध्ये काय असणार आहे की बॉडीच्या आतमध्ये तो आयटम असणार म्हणजे कॉर्नरचा टच म्हणजे फोर आर पण ती लॉंगेस्ट डायगोनल असते लक्षात घ्या क्यूबमधली मग तुम्हाला पहिल्यांदा हा खालचा ट्रायंगल आहे ना तिथं पाहतो पण हे सगळे व्हिडिओ मी दिलेत ना प्रोव्हाइड केलेत प्लीज ते बघा बघा या स्टेजला दहा दहा मिनटाचेच व्हिडिओ आहेत ते जास्त मोठे नाही आहेत लक्षात घ्या ते बघाच तुम्ही आणि ते फिनिश करण्याचा प्रयत्न करा ओके okay. फक्त तुम्ही घाबरू नका घाबरला ना म्हणूया आपण मग काही होणार नाही बरं का काही होणार नाही आहे शून्यातून सुरुवात करा हां आतापर्यंत तुम्ही काही केला नाही अभ्यास होणार आहे अतिशय सोप्या भाषेत शिकवलं आहे तुम्हाला ते आवडतंय आहे म्हणून तर आपलं चॅनल ग्रो आहे जास्तीत जास्त मुलांकडून तुम्ही चॅनल शेअर केलेलंच आहे ठीक आहे मग आता काही काळजी न करता अभ्यासाला सुरुवात करा ऑल द बेस्ट